भाई। भाई साहब तुम्ही तिथं थांबाय पाहिजे होतं बघा ऑफिसात। शाला आमचा जिथं अपमान होतोय तिथं आम्ही कधीच थांबत नाही। अव असं म्हणू नका सा, नाहीतर घर भी सोडायला लागल। म्हणजे तसं नाही बघा की थोरला तैसा इलेक्शन जिंकल्यापासून घरात तुमचा मिनटा मिनटाला अपमान व्हायला, म्हणून म्हणलं तसं म्हणू नका सा। पिंदे लवकर आला सा का? आम्ही येऊ नये असं म्हणणं आहे काय तुमचं? अहो तसे नाही, अंजली आली नाही पण तुम्ही आला सा म्हणून विचारलं। आमची मर्जी, आता जाऊ बाई जे करायला तेच आम्ही करायचं असं म्हणणं आहे का तुमचं? अहो तसं कुठं म्हणलंय मी गोदा का? तुम्ही काय म्हणला, तुमच्या मनात काय आहे ते समजा आम्हाला नीट माहिती। आम्हाला हलक्यात घेऊ नका गोदा का, आत्ताच सांगतो। वहिनी साहेब अहो कुठनं कुठं चाललाय सा तुम्ही, काय झालं भडकायला? गोदा का तुम्ही जा की तुमची तुमची कामं करा की आम्हाला ते जा विचारायची हिंमत करू नका। जेवण वाढू काय? गोदक आम्हाला जे खायचं जावा खायचं तवा आम्ही खातो, तुम्ही उगा आम्हाला हुकूम करत बसू नका, जावा आता। पैसा गोदक गेली की आता कशाला चक्कर करायचं नाटक करताय सर? राहू द्या मी हात पाय धुवून येते तुमच्यासाठी चहा द्या। राणा त्या आळी जरा पाणी सोडत जा तिकडे, सोडले नाही का? राणा राणा ए राणा, अरे ध्यान किती रे तेरा, किती वर डाली मी हाय की काय की मला काय समजत नाही भाई, काय झालं सांग बघू मला। आता इलेक्शनची सगळी गडबड मी संपल्या मग अजून काय आहे? बरकत इलेक्शनच्या टायमाला अंजली बाईंनी मदत करता आली नाही, पण आता अंजली बाईंनी मदत करायला पाहिजे बघ। पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय, आता घरच्या कामात मदत करायची म्हणलं तर गोदक्कांना राधा येत आणि त्या नसतं तर काय तू भाकरे तापणार होतोस? तसं नाही र मग, पण मदत करायला पाहिजे का नको? मदत तर करायला पाहिजे, काय करायची? अरे राणा माझ्या डस्कत आहे काय आयडिया सांग की। हे बघ मी सगळा मला सांभाळतो, तू अंजली वहिनींच्याकडे ध्यान दे। म्हणजे काय करू? म्हणजे तू त्यांचा पीए बन। घेऊ का ठेवून एक? आता काय झालं? अरे बाबा पीएला बी लेवेटेज असते हा। ए बरकत खुळायस काय? इकडं मला मिरवायचं नाही, अंजली बाईंनी मदत करायची आहे। वय काय मग एक काम कर, आता ह्या इलेक्शनच्या झमेळ्यात तुझं वहिनींच्याकडे काही ध्यानच नव्हतं, तू वहिनीचे टाइम दे त्यासनी काय पाहिजे काय नको हे बघ। म्हणजे हे बघ आता त्या सरपंच झाल्यात बरोबर, तेव्हा त्यासनी लय काम असणार, त्यामुळे त्यांचं खाण्यापिण्याकडे अजिबात ध्यान नसणार, तेव्हा तू त्यांच्या खाण्यापिण्याकडे ध्यान दे। हा हे चांगलंय की, म्हणजे बायकांनी गाडी माणसांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे असं काय नाही, गडी माणसांनी बायकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे। एकदम बरोबर बोललास तू। हा पण लय पुढे पुढे नाही करायचं, जेवढ्या दिस तेवढंच करायचं, नाही तर गावातली माणसं परत हसतील तुला। हसतील त्याचा दात दिसतील की? अरे तुलाच करा ना, अरे सगळ्या गावासमोर तू जर वहिनींची लयच काळजी घ्यायला लागलास तर ते वहिनीच तुम्ही कसं तरी वाटेल, तर जेवढंच तेवढंच घे की काळजी। मर्दा इकडं मी अंजली बाईंनी मदत करायचं म्हणतोय, तेव्हा त्यासने काय अवघड झालं असं मी काय करेन का? मग काय हरकत नाही, बर चल मी घरला जाऊन जेवण येतो काय कर। अरे श्रीपतील किडे बघून कसे अंजली बाईंचं जेवण झालंय का नाही हे बघायला पाहिजे का नको? तो ते जाऊन बघतो की, चल जाऊ। राणा राणा इकडे इकडे बोल की। मी तुला एवढी भारी आयडिया दिली तो मी जेवलोय खाल्लोय पिलोय काही विचारलंस तू? अरे मर्दा
ती इचारायची काय गरज आहे काय? अरे तुझं आपलं कसलं लय भारी असतंय बघ, एवढं एवढं खायचं आणि मग एवढं एवढं काम करायचं, होय का नाही? होय काय? होय ना तू लय उजेड पाडतोस काम करून, जा तिकडे जा जा. अरे थांबतो की, नको जा, आता जा, बर जाऊ काय, जा जा चल जा. देवा कशाला मारायला गर्मी आल्या कुणास ठाव. आता तुमचं पोट कसं गार पडेल बघा. त्या पंचायतीच्या ऑफिसच्या बाहेर बसून का नाही मला लईच कस्तर होत होत, उन्हानं लई मळमळत होत. घ्या चा प्या. देवा अजून ढोंग सुरूच आहे तुमचं. हा प्रॅक्टिस चंदे. अहो ताई साहेब जर काही ढोंग करायचं असेल ते रानात आल्यावर करा की, त्यासाठी तुम्हाला ती प्रॅक्टिसची काय गरज आहे? आमच निघा नाही असं मळमळायलाय, चक्कर बी यायला असं, म्हणजे कसतरी व्हायलाय ग चंदे. हे बघा ताई साहेब, मी आधी ऑफिसच्या बाहेर उन्हात उभी होते म्हणून मला कसतरी होते, तुम्ही तर त्या ऑफिसच्या आत होता, मला बिघंड व्हायला असावे. नाही ग खरच गरगर आले आणि अस मळमळ काय थांबना झालं असं कळ धरण. खरच काय खोट कशाला सांगू तुला? अरे देवा म्हणजे ते लांडग आलं रे आलं असं झालं म्हणा की, मला वाटलं ढोंगच करायला सा. चंदे तू आता गप बस, आता खरं तिकडचा गाल तिकड. तसं काय झालंय? थांब 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 कशाला व्हायलंय हे घ्या हे घ्या. कशाला व्हायलंय होत आहे सभी समजा? हा मला वाटतंय थोरल्या ताई साहेब का नाही ते सरपंचाच्या खुर्चीत रुबाबात बसलेल्या बघून का नाही तुम्हासनी पचलं नसेल. तुझा स्क्रू काय ढिला झालाय काय चंदे? जेवढं सांगतोय तेवढं ऐक बोला. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? चार चौकात असं ताडतर निघून का आलीस? घरात होत ते होत, आता तू तुझा 63 पण चार चौकात आवणार आहे? दोन तास अजून थांबलीस तर काय बिघडणार असतं तुझं? आमची तब्येत बरी नाही. तुला का धाड भरली हवे? ती नाटक नुसती. आम्हाला कसला बी वाद घालायचा नाही, जरा आराम करू दे आम्हाला. ए तू आराम कर नाही तर इथे उड्या मार. पण इथन पुढे गावासमोर नाटकी केलीस तर याद राख. सूरज. हा गोदा का आलो. बघ ती असली नाटकी तुझ्याजवळ ठेवायची आणि ते सांगितले तर डोसक्यात घुसू आधी. खाली चल गोदाक्का जेवायला बोलू आल्या. भूक नाही आमसनी राहिलं माझ्या बाजूचं काय जाते. ताई साहेब अहो जेवून घ्या की नाहीतर पित्त वाढेल अहो. ताई साहेब उपाशी राहून कस चालेल, तुम्ही काय तर खाऊन घ्या बरं. बरोबर आहे तुझं, उग नंतर ना पित्त खवळेल, त्यापेक्षा चार घास खाऊन घेतलेले. ताई साहेब ताई साहेब काय झालं? बसा बसा इथं बसा, मागे टेकून बसा. थांबा थांब जरा चंदे, जरा गरगर थांबू दे, 5 मिनिटांना जाऊ. हा गोदाक्का अंजलताईंच्या सरपंच पदाचा पहिला दिवस, लय भारी वाटत असेल बघा त्यासनी. अगं भारी आपल्याला वाटतंय, तिला असलं काय बी कौतुक नाही बघ. हे बी खरंच आहे बघा. अब गोदाक्का तिथल्या गणपती मंडळातला माणूस जर अध्यक्षपद मिळवलं नव तर काकीत कलिंगड घेऊन फिरतोय. आणि आपल्या अंजलताई अव त्या तर डायरेक्ट सरपंच झाल्यात तरी सुद्धा भाव खात नाहीत बघा. माणूस मनानं सरळ असल, दुसऱ्याची काळजी करणार असल तर त्याला भाव खायला येळ घावत नाही. अगं झालं काय कशी पण मरणाची भूक लागल्या. अरे होय होय झालंय समज. वहिनी साहेब कुठं आहे? तिथं नाही भूक, वहिनींवर जळून जळून पोट भरलंय तिचं. सूरज असं बोलू नये बाळा. अगं नाही तर काय गोदाक्का,
अगं वहिनी एवढा मनाचा मोठेपणा दावत तिला कमिटीवर घेतलंय तरी हिचं तोंड वाकडे ते वाकडच. जाऊ दे मरू दे मला वाढ मी जेवतो उपाशी बस नका. ती तू बी आलास बरं झालं नाहीतर मी आता शिरपतीकडनं तुझा डबा बांधून मळ्याकडे पाठवणारच होते बघ. त्यासाठी वज्रे केशरी पहलवान मळ्यात पाहिजेत की पहिलं मग कुठं. यो यो आपला त्या पंचायत ऑफिसच्या बाहेर गिरट्या मारत बसला होता काय. सरपंच बाई शिवाय कर्मणा झाले वाटतं राणादासनी. तर काय आता याच कुठं ऐकताय. पहिला दिवस होता म्हणून मी गेलतो तिकडं. बर बर आता आल्यासारखं तू बी जीवन घे चल. गोदा का अंजल त्यांचं जेवण व आता ती काही काम सोडून येत नसते. तिचा डबा भरून आपण सूरजकडनं पाठवून देऊया. वय माझं झालं की घेऊन जातो की मी. गोदा का ते हे घे तुम्हाला वाढू नकस. तू एक काम कर तू माझा आणि अंजलीबाईंचा डबा भरून दे आम्ही संगत जेवतो म्हणजे त्यांच्या जेवणाला उशीर व्हायला नको. हे बाबा बस तू माझं झालं घेऊन जातो म्हणले ना मी बस जेवलं बस. नाही नको ते मी घेऊन जातो. गोदा का कामाच्या रगडत थाने विसरून जातील तो मी फोडून खायला लावतो त्यास मी. पंचायत ऑफिसात जायला निमित्त पाहिजे बनूस त्याला. जा बरं डबा यायचा तू जेव की गप झालं काय. आता मी डबा भर म्हणून सांगितले ना मग मी कसं करायला जेव. बर बर मी देते डबा भरून पर अंजली जेवल्याशिवाय तू मळ्याकडे जाऊ नकस बघ. गोदक्का तू काय बी काळजी करू नकस जोवर अंजली बाई जेवत नाही तोवर मी तिकडनं हलणार नाही बघ. बर बर राधे अंजलीचा डबा भरायला घे. होय की होय अंजली दोघांचा बी भर. निमित्त बाई बघ निमित्त आता आता गप जेवतोस का मी भरू तुला. बरं बस बस मी भरू. नाही नको खा तू खा. कधी स्वतःचा डबा भरलाय काय आता जेवतो का. पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आपण मागच्याच महिन्यात केली होती त्यामुळे त्याच्यासाठी आलेला पण तसाच शिल्लक आहे. आपण त्यातून दुसरं काहीतरी काम करू शकतो. डुबल गल्लीत मागे एक उघडं गटार आहे त्याचं काम करू शकतो. नाही 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 वैद्य ज्या कामाचा फंड आहे तो त्याच कामाला वापरायला. आपल्याला जर गटार दुरुस्ती करायची असेल की नाही तर त्याचा नवीन प्रस्ताव करायला पाहिजे आणि जिल्हा परिषदला पाठवायला पाहिजे. अहो जरा फॉलोअप घेतला की नाही की फंड लगेच मंजूर होतोय. चालेल. वा 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 आलं वाटतं हे परत जमिनीवर सुटून दुसऱ्यांच्या कामात काड्या घालायला मोकळा. पादत्राणे येते काढावे पण ठीक आहे. वा 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 नमस्कार नमस्कार सरपंच बाई. काय अंजली रणविजय गायकवाड सरपंच. वा झकास आहे की म्हणजे सरपंचकीचा पहिला दिवस आणि लगेच फंडविषयी चर्चा सुरू झाली. बरं आहे तरीच म्हटलं इलेक्शनला एवढा का जोर लावलेला असा तुम्ही. म्हणजे राजकारण म्हणजे पैशाचा पाठा ही मन खरी आहे म्हणायची. पैसे कायचा धंदा आमचा नाही तुझा इथे. असं मग इथं एक बी विरोधक का दिसेना झालाय. माझ्या 3 शिटा निवडून आल्या विसरला असं वाटत काय. अच्छा म्हणजे मनात येईल तसं कुरण चरायचं म्हणून विरोधक टाळलं. ए पप्या तू आता आल्या आल्या सुरू करू नको. हा काय हा आणि तुझा पंचायती द्यायचा काय समज रे. हा ए माझ्या संघर्ष पॅनलच्या 3 शिटा निवडून आल्यात माहितीये ना. हे पहा परेशजी आपण आता आपला सगळा विरोध विसरून गावाच्या विकासासाठी काम करायला पाहिजे. अहो सरपंच बाई विकासाचा मक्ता काय तुम्ही एकटीने घेतलाय काय. हा हे तर माझं मेंबर का नाहीत मीटिंगला. आम्ही त्यांना उद्या बोलवणार. त्यासाठी आजची कमिटी नेमणूकही कॅन्सल केली आम्ही. मी तुम्हाला सहकार्याची विनंती करते.
पण तुम्ही जर का विरोधच करणार असाल तर तो मोडून कसा काढायचा हे चांगलंच माहिती आहे मला. नाही अरे अगदीच तसं काही नाही. आता मिळून मिसळून काम करायचं असेल तर आमचं पॅनलची बी तयारी आहे की. पण कसं आहे संघर्ष पॅनेल नुसती हजेरी लावणार नाही बरं का, म्हणजे आमची मतं बी विचारात घेतली गेली पाहिजे. आपण जे काही करू ते नीट चर्चा करूनच करू, त्यामुळे तुम्हाला डावलण्याचा काही संबंधच येणार नाही. मग झालं की कवा आहे उद्या मीटिंग? 10 वाजता. 10 वाजता ठरलं, येतो की आम्ही. योग आहे. नमस्कार. काय करायला तिकडे जर का आगाऊपणा केलास तर वाद नको. ऐक बायकोच ऐक आणि काय वाद जर घालायचाच असला की नाही त्यात लय मोठा फंटर आहे मी. पण आमचं एकत्र मिळून मिसळून काम करायचं ठरलंय. हा की नाही बरोबर की नाही? ऐक तवा बायकोच ऐक. चला यू. नमस्कार. येतो. जरा सावध राहा याच्यापासून आणि काय केलं तर मला सांगा. काही प्रॉब्लेम नाही आहे, मी समजावलंय त्यांना. मग ठीक आहे, बरं चला जेवण आणले या. अरे वा जेवण आणले, गोदक काय पाठवले? अरे प्लेटा घेऊन आले लवकर. जेवण म्हणजे एक जेवण एकदम झाक झालं बघा. वा दादा एक नंबर जेवण. गोदाकाला सांगा मस्त झालं म्हणून जेवण. हा मला म्हणायचं जेवण कोण राणाचा पहिलवान झालं नाही आमच्या घरचं जेवण. गप्पस उगत आईच्या जेवणांना उठवू नको. हा गावभर फिरतोय जेवणांना उठवतो. तुम्ही आता मयात गेला तरी चालेल, काय काम नाही मयात. आता मी निवांत आहे. ठीक आहे मग तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा, आमची मीटिंग संपली की घरी जाताना आपण एकत्र जाऊया. चालते तुमचं आवरत मी थांबतो बाहेर. म्हणजे जे लोक आता ऍबसेंट आहेत त्यांना तुम्ही हे सगळं कन्वे करणं गरजेचं. चालेल ना. अरे खूप चांगली आयडिया आहे ही, म्हणजे आपण शाळेमध्ये काही कम्प्युटर्स असून गिफ्ट करूया ग्रामपंचायतीच्या वतीने. आपण जो तो फंड राहिलेला आहे आपला त्याच्यात ना कम्प्युटर देऊया. चालेल ना. त्याच्यामुळे आपण उद्याच्या कमिटी जेव्हा ठरवणार तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम वाटून घेऊया. म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम झाला, कचराचा झाला, निरक्षरता झाली, हे सगळे आपण वाटून घेऊया. तुम्हाला काय वाटतं कोणाला द्यावं बघूया. चाल पण थांबा अजून पण बाकी आहे,